भाजपला रोखण्यासाठी देशभरात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली आहे। याचाच आढावा घेणारा लोकशाहीचा एक खास रिपोर्ट पाहूयात। भाजप विरोधात विरोधकांची राष्ट्रीय वज्रमूठ, नितीश कुमार, तेजस्वी यादव, ठाकरे आणि पवारांच्या भेटीला विरोधकांच्या देशव्यापी एकजुटीसाठी लवकरच बैठक। 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बारू रोखण्यासाठी विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवर मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पुढाकाराने दिल्लीत प्रमुख विरोधी पक्षांच्या बैठका पार पडल्यात। त्याचाच भाग म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुरुवारी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर तर शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतलेली आहे। भाजपच्या विरोधात देशभरातील अधिकाधिक पक्षांनी एकजूट दाखवावी आणि आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढू याच उद्देशाने आज आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं नितीश कुमार यांनी मातोश्रीवर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे। लोग सबूत तो अपनी बात अपना इनके साथ हम लोग रही हैं, लेकिन अभी जो हम लोग आए हुए हैं उसका मकसद उन्होंने बता दिया। हम लोग चाहते हैं कि पूरे देश में अधिक से अधिक पार्टियां एकजुट हों और मिलकर के हम लोग लड़ेंगे। राज्याच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर देखील नितीश कुमारांनी भाष्य केलं। और आज जो इनका मामला था जिसके बारे में जानते ही हैं, इनके साथ जो अन्याय हुआ था, अब जिस तरह से जो फैसला आ गया तो बहुत अच्छा हुआ है। अब तो इन्होंने खुद भी बता ही दिया है। और किसी भी प्रकार से एक तो आश्चर्य की बात है कि पार्टी के नाम को कैसे कोई बदल सकता है। नितीश कुमार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। भाजप देशासाठी काम करत नसून फक्त स्वतःसाठी काम करतंय असा घणाघात त्यांनी केलाय। जो केंद्र में है वो पूरे देश के लिए कोई काम नहीं कर रहे हैं और समझ लीजिए इतिहास बदल रहा है। इसलिए इन सब चीजों को देखते हुए अपने देश के हित में और आजादी की लड़ाई हुई और किस तरह से देश आजाद हुआ है और कितना ज्यादा काम होता रहा है, पहले से काम तो करते नहीं। नितीश कुमार यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली। त्यांनी भाजपच्या विरोधातील एकजूट महत्त्वाचं असल्याचं अधोरेखित केलेलं आहे। देश में एकदम जो बीजेपी की पार्टी जिस तरह से जो कुछ भी कर रही है वो देश के हित में नहीं है, तो ऐसी स्थिति में ज्यादा से ज्यादा विपक्षी दल एकजुट होंगे तो वो देश के हित में हो। शरद पवारांनी आपल्या लोकमाजे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वाचं भाष्य केलं। त्यात उद्धव ठाकरे यांनी संघर्ष न करताच राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं असं मत मांडलेलं आहे। त्यामुळे ठाकरे आणि पवारांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यातच उद्धव ठाकरेंना आता पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, कारण उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता त्यांचा राजीनामा सादर केला होता असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं। यावर पत्रकारांनी शरद पवार यांना छेडलं असता झालं ते झालं, आम्ही आणि ठाकरे एकत्र आहोत अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। काही नुसतं नाराजी झाले, पण त्याच्यामध्ये नाराज करायचा हेतू नव्हता, ही वस्तुस्थिती होती।
शोषण करता ती गरज स्पष्ट केली. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. आम्ही उद्धव ठाकरे काँग्रेस मिळून या ठिकाणी जोराने काम करायला सुरुवात करू. भाजपचा विजयाचा वारू रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी संवादावर भर देऊन एकत्र येण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे जशी जशी निवडणूक जवळ येईल तशा तशा बैठकांचं सत्र वाढत जाणार आहे. या प्रयत्नांना नेमकं किती यश येतं हे निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.